हा चिमुकला आहे गणेश सुधाकर पन्हाळे. हा चिमुकला गंमत म्हणून सायकल चालवत नाही, तर त्याचा हा आटापिटा आणि धडपड सुरू आहे शिक्षणासाठी. कुटुंबाची हलाकीची परिस्थिती, त्यात वडील अपंग, आई मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकते. मोबाईल घ्यायला पैसे नाहीत म्हणून गणेश दररोज 7 किलोमीटर अंतर सायकलवर पार करत शाळेला जातो. त्याची शिक्षणाची ओढ पाहून शिक्षक प्रीतम पन्हाळे यांनी शाळा सुरू ठेवली. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोद्याचा 10 वर्षीय गणेश त्याच्या शाळेला 3.5 किलोमीटर अंतर प्रवास करतो. सरसारी ऑनलाईन क्लास करू लागले, तर मीच करू माझ्या मुलाला. मी बसलो तेव्हा सरांचा फोन आला शाळेतील. मी शाळेत सायकलवर आलो आणि शिक्षण घेऊ लागलो. आम्ही मोबाईलची परिस्थिती नाही म्हणून पप्पा आहेत, पप्पाची परिस्थिती नाही म्हणून आम्ही मोबाईल घेतला नाही. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण शक्य न झालेल्या गणेश सारख्या मुलांना शिक्षकांनी नव्याने शिकवले. पण तिसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद झाल्या. आता मात्र गणेशला मोबाईल नसल्यामुळे पुन्हा तोच प्रश्न आला. पण यावेळी शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांनी त्याला मदत केली. कौटुंबिक परिस्थिती याची अतिशय बिकट आहे. त्याचे जे वडील आहेत ते अपंग आहेत, तरी पण ते स्वतःच्या शेतामध्ये जाऊन काम करतात. कधी वेळ प्रसंगी बाहेर दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन मजुरी करतात. आई पण शेतामध्ये काम करते, त्याच्यामुळं ऑनलाईन शिक्षणासाठी याला एकट्यालाच मोबाईल उपलब्ध नव्हता. आणि त्याला शिकवण्याच्या निमित्तानं ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज इथं मी करून घ्यायचो, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला तो उत्तम प्रतिसाद द्यायचा. आणि ह्या काही दिवसांमध्येच मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये खूप उत्तम प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि पुढं आपण काहीतरी बनायचं आता, अशा प्रकारची जिद्द मला ह्या अवघ्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये बघायला मिळालेली आहे. गणेशला शिकायला मिळतं हे पाहून त्याचे वडील देखील खुश आहेत. ऑनलाईन आम्ही सुरुवात म्हणजे एक मोबाईल घ्यावले तुम्ही, म्हणा किंवा आमच्या काय पत्ना म्हणजे सर म्हणजे मग मी घेऊन देतो म्हणजे मग दुसऱ्याची फोन केला की म्हणजे मी तास येतो म्हणजे तशा वाटलं म्हणते आम्हाला. तर मग आम्ही विचार केला मग एसट्यामध्ये येतात मग कशाने जावा, मग ते त्या सायकलचा प्रयत्न केला. आपण रोज सायकल येणं जाणं करतो, ते सकाळी 8:30 जातोय, 1:30 वापस होतो. ते आणि ते पण काय ते आले की आपलं जातो शेतात जातो इकडे जातो सोळा पाणी येतो संध्याकाळी अभ्यास करतो. ते गणेशला शिक्षकांची साथ मिळाली, पण सरकारनेच गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं अशी विनंती गणेशच्या आईने केली. लॉकडाऊन तर सारखंच आहे, काहीतरी आता गरीबाचे कसे करू शकावे, आपल्याकडे तर मोबाईल घेणं होत नाही. दुसरं काय, शासनाने काहीतरी मदत करावी. दरम्यान मला शिकायचं आहे या ओढीने गणेशचा संघर्ष सुरू आहे. हा फक्त एका गणेशचा संघर्ष नाही, तर परिस्थितीमुळे पिचलेल्या आणि शिक्षणापासून दूर चाललेल्या असंख्य मुलांना असा संघर्ष करावा लागतो आहे. आता गणेशच्या या जिद्दीला आणि सायकलला सरकारच्या मदतीमुळे वेग येऊ शकतो. त्यासाठी गरज आहे ती सरकारच्या मदतीची. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र.